आता लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी बच्चू कडू यांनी उमेदवार उभा केला. बच्चू कडू हे काँग्रेसची बी टीम. रवी राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल. अमरावती लोकसभा मतदारसंघातून मंचितच्या उमेदवाराची माघार. प्राजक्त पिल्लेवान उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही सूत्रांची माहिती. तर आनंदराज आंबेडकरांना वंचितचा पाठिंबा. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार. हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर केल्यानंतर फडणवीसांची उद्या इंदापुरात जाहीर सभा. पॉलिसी मॅटर म्हणून हिंगोली आणि यवतमाळ वाशिमचा उमेदवार बदलला एकमेकांना सांगून हा निर्णय. भाजप सांगत तसं शिंदे वागतात हा विरोधकांचा आरोप खोटा. आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. राधानगरी तालुक्यातील एका कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची समोरासमोर भेट. छत्रपती संभाजीराजेंचा छत्रपती शाहू महाराजांसाठी प्रचाराचा धडाका. वंचितची भूमिका भाजपला अनुकूल. प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराविरोधात. माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांचं वक्तव्य. हकलपट्टीनंतर संजय निरुपम यांचा काँग्रेस पक्षातून राजीनामा. अपक्ष लढण्याची वेळ येणार नाही. मुंबई उत्तर पश्चिम मधून निवडणूक लढणार संजय निरुपम यांचं वक्तव्य. तर पक्ष संपवणाऱ्या राऊतांचा एकदा विनाश होणार अशी टीका. संजय निरुपम काँग्रेसनं रस्त्यावर फेकलेला कचरा. कचरा घरात घेण्याची गरज नाही मोहित कंबोज यांचं वक्तव्य. तर कंबोज माझा जुना मित्र आम्ही वाद मिटवून घेऊ निरुपम यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवारीवरून अजूनही दावा मागे घेतला नसल्याचं उदय सामंतांचं वक्तव्य. मी कुणाच्या पक्षात लुडबुड करत नाही दुसऱ्यांनीही करू नये. तुमच्या जाहीर सभेला 3000 लोक सुद्धा नव्हते असं म्हणत लगाव लाटवला.